इतिहासातल्या काळातलं सर्जिकल स्ट्राईक म्हणायला हरकत नाही, आणि ते सर्जिकल स्ट्राईक आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. फतेह शिकस्त हा मूवी आपल्या भेटीस येतो आहे, म्हणाल ते आपल्यासोबत आहे. खूप खूप स्वागत. एव्हरग्रीन म्हणजे 12 किती वर्ष जाऊ अशा एव्हरग्रीन तुम्ही तशाच राहणार आहे. मला सांगा, फतेह शिकस्त हे एक नवीन पिक्चर आपल्या भेटीस. फतेह शिकस्त हा नवीन चित्रपट तुमच्या भेटीला येतो आहे. टीम मात्र पूर्वीचीच आहे. फर्जंद या चित्रपटाला तुम्ही भरभरून यश दिलं, त्याच टीमनी हा पुढचा घाट घातलेला आहे असं पण म्हणूया. शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्या सगळ्यांचा खूप जवळचा विषय आहे, आणि मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये शिवाजी महाराजांची कोणती ना कोणती कामगिरी किंवा कोणता ना कोणता एपिसोड त्यांच्या आयुष्यातला हा आपल्या खूप जवळ असतो. जसं मला आग्र्याहून सुटका बघायला भयंकर एक्साईट होते मी ती कहाणी ऐकताना, तशीच तुमची पण कहाणी असेल. आणि शाहिस्ते खान ही आपल्या सगळ्यांची एक कॉमन कहाणी आहे, कारण तो तीन बोटं तुटलेला शाहिस्ते खान ओरडत जाताना आपल्याला सगळ्यांना शाळेत आठवतो, आणि तो शिकलेला आहोत आपण. चौथी आणि सातवीच्या पुस्तकात अजूनही शाहिस्ते खान आणि शिवाजी महाराजांचा इतिहास चे काही एपिसोड्स हे शिकवायला आहेत अजूनही. पण कसं काय झालं हे सगळं, शाहिस्ते खान हा किती बलाढ्य होता आणि तो कसा पुण्याला वेढा देऊन बसलेला होता आणि कित्येक वर्ष लाल महालामध्ये तळ ठोकून बसला होता, आणि शिवाजी महाराजांना आणि जिजाऊसाहेबांना किती त्याचा त्रास होत होता, कारण जिथे स्वराज्याची स्वप्न रंगवली, जिथे शिवाजी महाराज लहानाचे मोठे झाले, त्या घरात हा शत्रू घुसून बसला होता आणि पुण्याच्या आसपासच्या सगळ्या लोकांना तो भयंकर त्रास देत होता, लुटालूट करत होता, स्त्रियांचे अब्रू लुटत होते त्याचे सरदार, आणि या सगळ्या जाचातून आपल्या माणसांना सोडवलं पाहिजे हे शिवाजी महाराजांचं मिशन होतं. आणि त्या मिशनमध्ये त्यांना त्यांच्या अनेक साथीदारांनी कसं सहाय्य केलं, कसं प्लॅन केलं आणि कसा सर्जिकल स्ट्राईक केला. 100,000 सैन्य घेऊन आलेला शाहिस्ते खान एका रात्रीच्या केवळ काही मिनिटांच्या हल्ल्यातून कसा पळत सुटला, त्याचा मुलगा त्यांनी गमावला, अनेक त्याचे शिपाई त्यांनी गमावले आणि स्वतःची डाव्या हाताची 3 बोटंसुद्धा गमावली. हे सगळं तुम्हाला अत्यंत चित्तथरारक पद्धतीने मोठ्या पडद्यावर बघायचं असेल तर तुम्हाला 15 नोव्हेंबरला फतेह शिकस्त बघायला पाहिजे. पण त्याचं ॲडव्हान्स बुकिंग तुम्ही 10 नोव्हेंबरपासून करू शकता, त्यामुळे आपली सीट आत्ताच बुक करा आणि फतेह शिकस्त बघा 15 नोव्हेंबर. ताई, मी एक आवर्जून एक गोष्ट विचारेन, तुम्ही अनेक ऐतिहासिक सिनेमे केले, हा कितवा असेल तुमचा? मी मोजत नाही, कारण इतिहास हा माझा खूप आवडता विषय आहे. त्याच्यामुळे मला आत्ता काही रिपोर्टर्सनी विचारलं की पुन्हा एकदा जिजाबाई, तर मला काय पुन्हा एकदा वगैरे बिलकुल वाटत नाही, कारण ही आई एवढी मोठी होती की तिचे अनेक असे गुण आहेत, अनेक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की ज्या नव्यांनी मला वेगवेगळ्या पद्धतीने भेटतात. जसं फर्जंदमध्ये जिजाबाईसाहेब वृद्ध होत्या, त्यांना असं वाटत होतं आता स्वराज्यासाठी कोणत्याही मुलाचा माझ्या जीव जाऊ नये, सगळे मावळे त्यांना त्यांची मुलंच वाटायचे आणि कोणाचाही जीव धोक्यात जाऊ नये असं त्यांना वाटत होतं. पण त्याचबरोबर स्वराज्यातल्या स्त्रियांची सुरक्षा हा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा मुद्दा होता. या चित्रपटामध्ये शाहिस्ते खान त्याला हटवून लावायचं, आणि 3 वर्ष आपल्या स्वराज्यामध्ये ज्यांनी छळ मांडलेला आहे लोकांचा, त्याला कसं बाहेर काढायचं हा त्यांच्या पुढचा मोठा पेच प्रसंग होता. पण इथे जिजाऊसाहेब खूप आक्रमक आहेत. तुम्ही पोस्टर बघितलं असेल, प्रोमो बघितला असेल, या जिजाऊसाहेब तलवार काढणाऱ्या जिजाऊसाहेब आहेत. त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीची, जशी दुर्गेची रूपं असतात, जशी देवीची रूपं असतात, तशा जिजाऊसाहेबांची अनेक रूपं आहेत आणि ती रंगवण्याची संधी मला मिळते याचा मला खूप मनापासून आनंद. शेवटचा एक प्रश्न, एखादी त्यांची लकब जी तुम्हाला तुमच्यामध्ये आणायची, हो ही स्टाईल मला नेहमी हल्लूक असेल किंवा त्यांचा एक वेगळा ऑरा होता, ते तुम्हाला तुमच्यामध्ये आणायचं ती कोणती असेल स्टाईल? नाही नाही, ती इतकी महान स्त्री होती की त्यांच्यातलं एवढंसं जरी माझ्यात आलं तरी मला खूप आनंद वाटेल. हां, ही स्टाईल तरी ह्या डोळ्यांचा इशारा की डोळ्यातली जी धार आहे किंवा ती करडी नजर जी आहे ती म्हणजे वेळप्रसंगी वात्सल्य ज्या नजरेतनं ओतप्रोत वाहतं, ती नजर वेळ पडली तर किती करडी होऊ शकते आणि किती बाणेदार होऊ शकते, हा माझ्यासाठी एक एक्सरसाइज होता करण्याचा. आणि मला वाटतं या आईकडून मला अधिकाधिक शिकायला मिळालं तर मला खूप आनंद होईल. थँक्यू सो मच. थँक्यू.